चंद्रयान 3 की सॉफ्ट लैंडिंग के बाद एक ओर देश में खुशी का माहौल है, वहीं दूसरी ओर देश की सियासत में इसरो की स्थापना को लेकर सियासत में तूफान उठ चुका है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए पूर्व मंत्री अनिल देशमुख ने इस खास मौके पर पंडित जवाहरलाल नेहरू को स्मरण करने की बात कही है। तो भी जरा समझून घ्या विषय काय आहे। चंद्रयान 3 सदे यशस्वीरित्या लँडिंग झालं त्याच्याबद्दल जे इस्रोचे सर्व शास्त्रज्ञ आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, भारताला त्यांच्याबद्दल गौरव आहे। काही लोकांनी जे स्टेटमेंट दिले आहे ते असे दिले आहे की ज्या काही वैज्ञानिक निष्ठेच्या ज्या काही औद्योगिक किंवा आधुनिकतेच्या जे काही मंदिरं त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळेस दूरदृष्टी ठेवून उभी केली होती, आता इस्रो इंडियन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट इस्रोची स्थापना पंडित नेहरूंच्या काळामध्ये त्यांनी केली, दूरदृष्टी ठेवून त्यांनी केली आणि 50-60 वर्षापूर्वी जी इस्रोची स्थापना झाली आणि त्यामध्ये जे अनेक वर्ष जे तिथल्या वैज्ञानिकीच्या माध्यमातून जे रिसर्च झालं इतक्या वर्षाच्या रिसर्चच्या माध्यमातून जे झालं ते त्याची आता त्या पद्धतीनं इतक्या पुढे सायन्स आपलं गेलेलं आहे आणि त्यामुळे चंद्रयान आपण तिथे उतरू शकलो। सगळ्यांनी सांगण्याचा उद्देश की ज्या नेहरूंनी ज्या संस्था त्यांच्या काळामध्ये उभ्या केल्या, इस्रो असेल, TFIR असेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही त्यांच्या काळातली संस्था आहे, IIT त्यावेळेस पा दूरदृष्टी पा पंडित जवाहरलाल नेहरूची, IIT त्यावेळेस त्यांनी पहिली IIT खरगपूरला त्यावेळेस उभी केली होती 50-60 वर्षापूर्वी, त्याचबरोबर त्यांचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IIS ही संस्था, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च CSIR, भेल, अशा पद्धतीचे अनेक संस्था अनेक वर्षापूर्वी 50-60 वर्षापूर्वी आदरणीय कैलासवासी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभा केल्या। त्याच्यामुळे अनेकांची स्टेटमेंट दिली की इस्रो जी 50-60 वर्षापूर्वी उभी झाली, इतके वर्ष तिथे रिसर्च झालं आणि त्याच्या माध्यमातून इतक्या वर्ष ते रिसर्च होत होतं आणि आज अतिशय आनंद आहे की त्या संस्थेच्या माध्यमातून जी संस्था पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभी केली त्या संस्थेच्या माध्यमातून आज आपण चंद्रयानचं लँडिंग अतिशय यशस्वीपणे चंद्रावर करू शकलो। याच्याबद्दल साहजिकच त्यांनी जी संस्था उभी केली त्यांचं तर दूरदृष्टीचं त्यांचं कौतुक करावंच लागेल, पण त्याचबरोबर आपले जे वैज्ञानिक आहे त्यांनी अतिशय मेहनत करून यशस्वीपणे हे संपूर्ण लँडिंग आपलं चंद्रावर झालं, त्याच्याबद्दल त्यांचंसुद्धा मी परत इथे अभिनंदन करतो।